शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित श्री दुर्गा माता गौडीचे अनमोल परिसरात तसेच अन्य भागामध्ये भव्य स्वागत करण्यात आले आहे. प्रत्येक घरासमोर महिला व मुली ध्वजाची आरती करून औक्षण करत होते. लहान मुलांना मुलींना छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ या पेहराव्यात तयार करून ठिकठिकाणी ध्वजाचे स्वागत केले जात होते. संपूर्ण अनुभव परिसर भगवेमय झाले होते. जागोजागी डॉल्बीवर शिवरायांचे पोवाडे, अंबा माता दुर्गा माता यांच्या गाण्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. संपूर्ण परिसरात मराठमोळ्या वातावरणात व देवदेवतांच्या जयघोषात व पुण्यश्लोक तसेच राष्ट्रभक्तीधारांच्या गीतांनी संपूर्ण वातावरण जल्लोषी झाले होते. यंदा शाळा परीक्षा लवकर संपल्याने बाळगोपाळांची संख्या लक्षणीय आहे. देशभक्तीपर गीतांमुळे मावळ्यांमध्ये उत्साह वाढत होता. ठिकठिकाणी महिलांनी आरती करून दौडीचे स्वागत केले आहे. आजचा दौडचा मार्ग अशा प्रकारे होता. शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून दौडला सुरुवात करण्यात आली. MG रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वे फाटक, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, गोवा वेस्ट, सोमवार पेठ, RPD क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, हरी मंदिर, चिदंबर नगर, पेन्से हॉटेल रोड, विद्यानगर, SV रोड, कुरुबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हनुमननावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नागपै नगर, बाबले गल्ली, कलमेश्वर गल्ली तसेच लक्ष्मी गल्लीतील महालक्ष्मी मंदिर येथे आल्यानंतर दौडची सांगता टिळकवाडी CPI व नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.